मुंबईतल्या मुंबादेवीच्या दर्शनाला मनीषा कायंदे आमदार शिवसेनेच्या आणि महिला पदाधिकारी या आलेले आहेत। आपण बातचीत करणार आहोत त्यांच्याशी। आपण पाहतोय की दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होणार हे आता निश्चित आहे, मात्र सुप्रीम कोर्टात ज्या पद्धतीने युक्तिवाद झालेला आहे आणि कुठेतरी एक शिंदे गटाच्या बाजूने गेल्याचं म्हटलं जात आहे, पण कुठेतरी एक खच्चीकरण केलं जात आहे प्रादेशिक पक्षांचं किंवा वैयक्तिक बघितलं गेलं तर शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आता सर्वतोपरी सुरू आहे। एकंदर पाहिलं तर शिवसेनेला संपवण्यासाठी सर्व केंद्रीय यंत्रणा, सर्व भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व सर्व पणाला लावलं आहे आणि केवळ आता मुंबई, ज्या मुंबादेवीवरून मुंबईचं नाव पडलं आहे, आम्ही त्या मुंबादेवीकडे आज आलेलो आहेत साकडं घालायला की मुंबई सुरक्षित राहोत। आणि मुंबई सुरक्षित कोणाच्या हाती राहणार तर शिवसेनेच्या, आणि त्यामुळे आज खरं काही निवडणुकीचा विषय नाही आहे। आम्ही आज आमची आत्मशक्ती वाढावी, आमचं बळ वाढावं आणि शेवटी बळ देणारा परमात्मा आहे, त्यामुळे मुंबई सुरक्षित राहो, महिलांसाठी पूर्ण महाराष्ट्र सुरक्षित राहो। आज बळीराजाला प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे, अतिवृष्टी आहे, शेतांमध्ये 8-8, 10-10 दिवस पाणी होतं, शेतकरी आत्महत्या आहेत, या सर्व विषय महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हवा ही आमची इच्छा आहे। राज्यातल्या शिवसेनेमध्ये महिलांचा वाटा म्हणजे महिला शिवसैनिकांचा वाटा किंवा रणरागिणींचा वाटा कायमच मोलाचा ठरलेला आहे आणि त्यामुळेच शिवसेना ही कुठेतरी मोठ्या संख्येने जी वाढत गेली, याच महिला शक्तींचा आता येणाऱ्या भविष्यातल्या काळात कसा त्यांचा वावर राहणार आहे किंवा संघटना बांधणी कशी होणार आहे? आपण पाहता की आज ही तर फक्त झलक आहे एवढीशी, असा नुसता महिलांचा मेळावा घेतला तर मला वाटतं 5-1 लाख महिला सरळ शिवसेनेच्याकडे आहेत। आणि आज पाहिलं की मोठमोठे नेते सोडून गेलेत, मंत्री सोडून गेलेत, परंतु महिला कुठेच हललेल्या नाही आहेत, कारण महिला एकनिष्ठपणे माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आहेत आणि ही शक्ती आहे। नक्कीच ही एक महत्त्वाचं म्हणायचं गेलं की अनेक महत्त्वाचे नेते सोडून गेले, त्याचबरोबर ठाकरेंच्या विश्वासू चरणसिंग थापा असोत किंवा अनेक विश्वासू जे होते ते देखील सोडून गेलेले आहेत, कसं पाहता याकडे? आता असं आहे की थापा जे आहेत ते कधीपर्यंत काम करत होते मला माहिती नाही, मातोश्रीवर ते पूर्वी होतेच प्रश्नच नाही, परंतु हे आता एक समाज माध्यमांमध्ये पसरवलं जातं आहे बघा की ह्यांच्याबरोबर कोण नाही, यांचे तिकडे कर्मचारी वर्ग म्हणा, आपण केअरटेकर म्हणा, कोणी काही त्यांनी सेवा केली आहे, तर हे सुद्धा आता त्यांच्यासोबत नाही हे दाखवण्याचा हा अट्टास आहे। उद्धव ठाकरेंच्या स्टेटमेंटबद्दल गिरीश महाजन यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, ते म्हणजे वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्यातून ते वक्तव्य करत आहेत, अमित शहांना अफजल खान म्हणत आहेत, त्यामुळे फारसं गांभीर्याने घेऊ नका। असं आहे की एक कोणतरी येतात आणि देशाचे गृहमंत्री येतात कोणतरी कशाला, ते येतात आणि सांगतात उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, हा काय प्रकार आहे? म्हणजे तुम्ही या गणपतीच्या दर्शनाला येताय, तुम्ही इकडे देवदर्शनाला येतात आणि ह्याला जमीन दाखवू त्याला माती दाखवू हे सगळं बोलण्याचं काय कारण आहे? तुम्ही देवाचं दर्शन घ्या आणि महाराष्ट्रात एक तुम्ही पाहुणे आहात, आम्ही पाहुण्यांचा आदरातिथ्य करतो, पण इकडे आमच्या डोक्यावर बसू नका। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। दीपक जैतापकरसह मी सूरज सावंत, साम टी व्ही न्यूज, मुंबई।